पाटील ससूनमध्ये असताना अनेकदा प्रज्ञा कांबळेला भेटला. ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांचा कोर्टामध्ये मोठा खुलासा. ड्रग्सच्या पैशामधून प्रज्ञाने अनेक मोबाईल आणि गाड्या खरेदी केल्या, पोलिसांचा खुलासा. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि अभिषेक बलकवडेला 22 ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी. ड्रग्स प्रकरणामध्ये दोनही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी. ललित आणि भूषण पाटीलला दर महिन्याला 50 लाखांचा निव्वळ नफा, पोलिसांच्या तपासात माहिती उघड. आतापर्यंत 16 आरोपी गजाआड. नाशिकमध्ये ड्रग्स तस्करी प्रकरणी ठाकरे गटाचा मोर्चा. मोर्चामध्ये खासदार संजय राऊतांची उपस्थिती. चुकलो असलो तर चूक कबूल न करणाऱ्यांमधले आम्ही नाही. आम्ही चुकलो असेल तर आमची चूक सुधारा. कंत्राटी भरतीवरून जितेंद्र आव्हाडांचा फडणवीसांना निशाणा. झाली असेल तर तत्काळ आपण सर्व कंत्राटी कामगारांना सरकारी नोकऱ्यांमध्ये त्यांचा समावेश करावा आणि त्यांना परमनंट करून टाकावं, आमची हीच मागणी आहे. मागा नाहीतर सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन करणार. कंत्राटी भरतीवरून 52 काँग्रेससह पवार आणि ठाकरेंनाही इशारा. एकदा महत्वाच्या बातम्यांकडे वळूया. उद्या 9:30 पर्यंत नाक घासून माफी मागा, नाहीतर सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलन. कंत्राटी भरतीवरून 52 काँग्रेससह पवार ठाकरेंना इशारा. संविधान टिकवण्यासाठी राज ठाकरेंनी महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहावं. इंडिया आणि महाविकास आघाडीला सपोर्ट करावा, रोहित पवारांचं राज ठाकरेंना आवाहन. मुंबईमध्ये आझाद मैदानावर होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याचा टीझर समोर. 24 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता होणार शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा. ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मी कशासाठीही तयार. माझ्या बॅगेत 8 शर्ट असतात. शाई फेकली की मी लगेच दुसरा शर्ट घालतो. शाई फेकीच्या घटनेवर मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया.